महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ छत्रपती संभाजीराजे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय प्रबोधनकार ठाकरेजी, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या लाडक्या मा स्वामीनाथाई ठाकरे यांना आदरांजली वाहतो. आणि आज संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा, त्या मेळाव्याला आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिवसेना नेते, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई साहेब, दिवाकर रावतेजी, आमचे अनंत गीतेजी, खैरेजी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, संभाजी ब्रिगेडचे मनोज अखरेजी, सन्माननीय सौरभ खेडेकर, गंगाधर वनकरे, डॉक्टर शिवानंद भानुसे, आमचे शिवसेनेचे सचिव माझे मित्र खासदार अनिल देसाईजी, आदेश बांदेकरजी ज्यांनी आत्ताच उपनेते भाषण केलं तडाखेबाज, ते सन्माननीय उपनेते, सन्माननीय व्यासपीठ कुणीचं नाव राहिलं असेल डाके, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी तुम्हाला निष्ठावंत शब्द वापरला कारण आजकाल बाजारामध्ये सगळेच विकाऊ उभे आहेत, पण विकली जाणारी अवलाद कोणाकडे असेल तर ती शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकडे, ती इथं उपस्थित आहे, तिला मी मानाचा मुजरा करतो. आम्ही विकले खर तर आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक विषय चाळले आहेत, धुंडाळले पण आहेत, पण माझ्या मनामध्ये मात्र वेगळं सुरू होतं हे सगळं ऐकताना, की 26 ऑगस्टला संभाजी ब्रिगेड माननीय सुभाष देसाई साहेबांनी पुढाकार घेतला, आपण सगळ्यांनी घेतला, आपण एकत्र आलो आणि आज अधिक मास आहे, बरं का, 1+1, त्या अधिक मासात आपली ताकद वाढवणारा मेळावा, त्याचा आज पाया रचला जातो, हाही एक नवीन इतिहास आज घडतोय. मनामध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना, खरतर छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानून काम करणारी शिवसेना, झुंजार छत्रपती संभाजीराजे, आणि या दोघांचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, विचार करतो, तेव्हा मनात येत राहतं छत्रपती संभाजी राजांना छळणारे अनाजी पंत आजही आहेत, बरं का, आजही अनाजी पंत इथं. आणि मग जेव्हा हा विषय सगळे मांडले जात होते, तेव्हा विद्यमान राजकारण, राजकारण महाराष्ट्रातलं विद्यमान राजकारण देशातलं, आणि अशा वेळेला उद्धवजी ज्या पद्धतीनं हे नेतृत्व करतायत ते पाहिल्यानंतर तमाम मराठी माणसाला अभिमान वाटतो, की ज्या वेळेला जसं दिल्लीच्या तख्तावर असलेल्या राजांना जसं आव्हान देण्याचं, त्यांच्याकडे नजर भिडवून बोलण्याची ताकद कुणात होती, तशीच ताकद आज आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये दिसते, ती दिल्लीला नजर भिडवून बोलतायत. मग प्रश्न येतो की आज आम्ही एकत्र आलेलो आहोत, माझ्या मानगुडे पाटलांनी बरेच विषय मांडले, पण मनात असं आलं की नुसते एवढे विषय मांडून थांबणार होतो आपण. मी महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा तुम्ही सगळ्या कोणता विचार करून आपण एकत्र आलो, मला सगळा काळ आठवतो, हे 40 गद्दार गेले, आणि गद्दार गेल्यानंतर मातोश्रीवर काय होईल पुढे, शिवसेनेचं नाव गेलं, चिन्ह गेलंय, पण तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल, तिकडं नाव गेलं, तिकडं चिन्ह गेलं, तिकडे गद्दार गेले, पण निष्ठावंतांची मात्र गंगा जोरदार मातोश्रीवर वाहत होती सगळ्या, म्हणजे कधी विचारानं दूर असलेले पक्ष आचारानं सुद्धा दूर, बरं का, नुसतं विचारानं दूर नव्हते, ते सगळे जण उद्धवजींना भेटायला यायचे, आणि उद्धवजींना सांगायचे, साहेब कम्युनिस्ट पक्ष आला, आम्ही तुमच्या सोबत आहोत,
मला अभिमान वाटतो, कठीण समय येता कोण काम असे येतो. अशा कठीण प्रसंगी कोण उभं राहिलं तर आमची संभाजी ब्रिगेड सुद्धा उद्धवजींना भेटायला आली आणि म्हणाले आम्ही सोबत आहोत तुमच्या साहेब. हे सोबत येणं आहे ना, हे सर्वात महत्वाचं आहे. आता सोबत आलोत, उद्दिष्ट काय आहे ते ठरलं पाहिजे पहिल्यांदा. आणि मग उद्दिष्ट गाठायचं असेल तर मग मार्ग कुठला हे ठरलं पाहिजे. आम्ही राजकीय अभिलाषेपुटी आलोत का, आम्ही सत्तेसाठी आलोत का, आम्ही नुवळ भगवा फडकावायचा एवढंच उद्दिष्ट आहे काय? एवढं उद्दिष्ट नाही आहे. भगवा तर फडकावायचाच आहे, पण त्याही पेक्षा महाराष्ट्राचं आणि देशाचं हित जपायचंय यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो. ते हित कशात आहे? ते हित आमच्या संविधानात आहे. ते हित कशात आहे? देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. काल पराकडे एक कार्यक्रम झाला पुण्यामध्ये. मी राजकीय बोलणार नाही, तेवढा मोठा मी नाही, पण मला दूरदर्शनवर विचारलं तेव्हा मी असं म्हणालो की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असं म्हटलं होतं. त्यांचा सत्कार झाला बरं का त्यांच्या नावानं? कुणाचा झाला? तर ज्यांनी स्वराज्य या शब्दाची फोड केली आणि असं म्हटलं स्वराज्य आहे त्याचं मी नेतृत्व करतोय, याचं स्वराज्य म्हणणारे मी म्हणणारे तिथे आले. बांधवांनो भगिनीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काल परवकडे भणिकूरला जाऊन आलोय. देश दुभंगला जातोय की काय अशी चिन्ह आहेत. एका राज्यामध्ये सीमा पडली आहे, एक समाज एका बाजूला आहे, दुसरा समाज दुसऱ्या बाजूला आहे. आमच्या महिलांची व्यवस्था धिंड काढली जाते, देशाचे पंतप्रधान बरं काढत नाहीत बरं का? सर्वोच्च न्यायालयानं कानपटत मारल्यानंतर तोंड उघडतं 70 दिवसानं. सर्वोच्च न्यायालय म्हणतंय आर यू गोइंग टू इंटरव्हीन, तुम्ही त्याच्यात लक्ष घालताय की नाही, नाहीतर आम्ही घालू लक्ष. तेव्हा तोंड फक्त उघडलं 36 सेकंदासाठी. त्यानंतर आम्ही गेलो 29 जुलैला. 28 जुलैला सुद्धा घरं जाळली गेली, ओपन फायरिंग सुरू आहे प्रचंड. पण देशाचं पंतप्रधान, दुर्दैवानं देशाला राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, त्याही त्या समाजाच्या आहेत. आम्ही त्यांना भेटायला गेलो बरं का? पूर्वी सगळेजण म्हणतात राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प. आम्ही काही राष्ट्रपती पाहिलेत बोलणारे तरी निदान, पण परवा गेलो तेव्हा लक्षात आलं राष्ट्रपती रबर स्टॅम्प खरंच आहे, महिला आहे. आम्ही तिला भेटलो, त्यांना निवेदन दिलं, बोलतोय, हातात निवेदन घेतलं, मी देखती हूं, संपला विषय. राग नाही तुम्हाला? चिड नाही तुम्हाला? या देशामध्ये द्वेषाचं राजकारण, तिरस्काराचं राजकारण, घृणेचं राजकारण सुरू आहे. आणि मग अशा वेळेला आम्ही संभाजी ब्रिगेड, आम्ही शिवसेना, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचे संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व करणारे आखरे आणि त्यांची सगळी मंडळी, आम्ही काय करणार आहोत? थोडासा विषय आमच्या बानगुडे पाटीलांनी चाळला. मी महाराष्ट्राचा विचार करतो, तुम्हाला कल्पना नसेल, मी मुंबईचा आहे, स्थानिक लोक इकडचा दक्षिण मुंबईचा खासदार आहे. थोडस जरा वेगळं विषय सांगतो तुम्हाला. मग तो खासदार असताना माझ्या मुंबईमध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात बरं का, आता 10वं वर्ष सुरू आहे, आमच्या मुंबई बंदराचा विकास नाही झाला. मुंबई बंदराच्या विकासाचं प्लान, स्वप्न आमच्या आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी दिलं, चित्रफीत काढली, अशा पद्धतीने ह्या जमिनीचा विकास करता येईल. तुम्ही नाही केला, करू पण दिला नाही. आणि तुम्ही आमच्या मुंबईचं फायनान्शियल सर्व्हिस सेंटर, इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर गुजरातला घेऊन गेलात. बंदरांचा विकास नाही, आमचं आर्थिक राजधानी तुमच्या मुंबई, तुमची मुंबई आहे बरं का, मुंबईकरांची नाही, साऱ्या महाराष्ट्राची मुंबई आहे ती. 106 हुतात्म्यांनी प्राण अर्पण करून मिळवलेली मुंबई आहे. त्या मुंबईच्या राजधानीत तुमचं अस्तित्व काय आहे? कोण तुम्ही? आम्ही मुंबईकर अशी भूमिका मांडली होती उद्धवजींनी. आमचा बंदरांचा विकास होत नाही,
आमचं जे एन पी टी बंदर सुद्धा मुद्रा गुजरातला गेलं. देशामध्ये फक्त सरकार कोण राबवतंय, सत्ता कोण राबवतंय, दोन आत आणि दोन बाहेर. कळले का? दोन आत आणि दोन बाहेर. मला वाटतं तुम्ही सुज्ञात, तेवढेच राबवत आहेत. जे एन पी टी सुद्धा डबगाईला आणलं. गिरण्यांच्या जमिनी पशात पडलेल्या आहेत. एन टी सीचे कामगार न्याय मागतायत, गिरण्यांचं पुनर्जीवन करा म्हणतायत. मुंबई धगधगती होती ना, ती धगधगती का होती? ती मुंबईमध्ये गिरण्या होत्या म्हणून, मुंबईचं डॉक्स होतं म्हणून. हे रात्री 12-12 वाजे चिमण्या भोंगे वाजायचे. जिवंत मुंबई आम्ही पाहिली, तुम्ही पाहिली असेल कदाचित. आमचं बालपण गेलंय त्या मुंबईसाठी एकही काम नाही. आमचे उद्योगमंत्री तिथे बसलेत, त्या गुंतवणुकीचा जरासा स्पर्श आपण केलात. एवढी मोठी गुंतवणूक आणली, त्या फॉस्कॉनचा विषय बोलून बोलून कंटाळलो होता. एअरबस आहे, फॉस्कॉन आहे, अनेक उद्योग सगळेच गुजरातला कसे जातात रे? तुम्ही कुणाचे पंतप्रधान आहात? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात? या पद्धतीनं केल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय का? निव्वळ एवढं नाही बाळांनो, या पुढे त्याच्यामुळे तुमचा रोजगार बुडाला. आमच्या तरुणांना रोजगार कुठे राहिला? जे जे म्हणून यायचं होतं ते तिकडे घेऊन गेले. आमच्या ऑपेरा हाऊसचा पंचरत्न प्रसाद चेंबर हे सगळे डायमंड, मग ते बीकेसीला आणलं होतं, ते डायमंड सेंटर पण गेलं, हुजेरी गेली, सगळं तिकडे जात आहे. आम्ही शंड, आम्ही मिंदे, आम्ही गद्दार, आम्ही लाचार. मराठी माणसाला लागलेला कलंक आहे, लक्षात ठेवा. आणि ते कलंक पुसण्याचं काम शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडला करायचं, आणि ते केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. तो कलंक कसा पुसणार? कधीतरी हा विचार आला. मग राजकीय विचार करा. 15 लाखाची गोष्ट छान सांगितली त्यांनी, पण 15 लाखापुरतं नाही. अनेक व्हिडिओ भेटतील तुम्हाला. मी देशाच्या सगळ्या चॅनलवर बोलतो, इंग्रजी आणि हिंदी चॅनलवर अधिक असतो. मी प्रत्येक वेळेस सांगितलं, प्रोड्यूस दी व्हिडिओज ऑफ दी प्राईम मिनिस्टर बिफोर बिकमिंग द प्राईम मिनिस्टर. तुम्ही देशाचे पंतप्रधान होण्याच्या अगोदर ती तुमची वाक्य पहा, तुमची जीएसटी बद्दलची भूमिका पहा, तुमची आधार कार्डाबद्दलची भूमिका पहा, तुमची महागाई बद्दलची भूमिका पहा, तुमच्या गॅस सिलेंडरची बाबींची भूमिका पहा. प्रत्येक भूमिका, अगदी सीमेवरची भूमिका पहा, सैनिकांबाबतची भूमिका पहा, पाकिस्तानबाबतची भूमिका पहा, चीनच्या बाबतची भूमिका पहा. प्रत्येक व्हिडिओ क्लिपिंग तुम्हाला मिळेल, पण त्या व्हिडिओ क्लिपिंग मध्ये तुम्हाला देशाचे पंतप्रधान जेव्हा ते पंतप्रधान नव्हते तेव्हा काय म्हणत होते. गॅस का सिलेंडर तो इतना महंगा हो गया क्या? अरे वा, कल क्या बोलते थे आज क्या बोल रहे हो? बुरा लग रहा इसी बात का. तुम्ही जे जे बोलला त्याच्या उलट वागताय. आणि सगळा रोजगार जातोय तेव्हा महाराष्ट्रातल्या माणसांनी एक लक्षात ठेवलं, मराठी माणूस. त्या मराठी माणसाची आम्ही देसाई साहेब सांस्कृतिक मंत्री पण होते, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून स्वतः व्यक्तिगत जाऊन भेट घेतली. देसाई साहेब, मी तुम्हालाही सांगतो, गेले 10 वर्ष हा विषय मी सतत मांडत आलो, सभागृहात मांडलाय. तिथे अनिल देसाई बसलेत, गेले त्यांना दिल्लीत जायचे, त्यांच्या मागोमाग मी जाणार आता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही, अजूनही मिळाला नाही. विनोद तावडे होते, मी एकदा बोलल्यानंतर आता 8 दिवसात मिळणार आहे, अजून नाही मिळाला. आमच्या नाना शंकर शेठ, जे या मुंबईचं आजचं स्वरूप आहे ना, त्या स्वरूपाचा पाया रचणारे नाना शंकर शेठ, आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख, त्यांना सारखं म्हणायचे, त्यांचं नाव द्या रे. त्यांनी या देशातील एशियातली पहिली रेल्वे जी सुरू झाली, ती रेल्वे नाना शंकर शेठांनी आपली जमीन देऊन सुरू केली. त्यांच्याच घरामध्ये कार्यालय होतं, ग्रेट इंडियन पेनिन्सुला, जीआयपी रेल्वेज. त्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलाचं कार्यालय, त्याचा बंगला तो त्यांनी कार्यालयाला दिला रेल्वेच्या. त्यांचं नाव नाना शंकर शेठांचं नाव द्या, आजवर नाही दिलं. बेळगाव कारवारचा प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली. 69 हुतात्मे शिवसेनेने दिलेत. तो प्रश्न घेतल्यानंतर हेच देवेंद्र फडणवीस नाव घेऊन बोलतो, मुख्यमंत्री होते,
पांच वर्ष अर्थसंकल्पाचं भाषण जेव्हा सभागृहात सादर केलं जातं, अंबादासजी शेवटचं पान काय असतं? बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचं असतं, प्रत्येक बजेटमध्ये असतं ना, माझं सरकार बेळगाव कारवारचा सीमा प्रश्न अजूनही बंधन झालं. त्याच सीमा भागामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतात तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी जातात. हा दांभिकपणा शिवसेना जमत नाही, जे आत आहे तेच बाहेर आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी असं शिकवलं नाही आम्हाला, आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तिथं तेवढ्या पुरतं झालं नाही, यावेळी तर आणखीन आमच्या काळजावर घरे पडले. हे गद्दार मिंदे तेही तिकडं प्रचाराला गेले बरं का, सीमा प्रश्नाचा विषय असताना त्यांना प्रमुख केलं होतं. ते बेळगावच्या या कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीत गेले आणि आपल्या विरुद्ध प्रचार करायला लागले. बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आज पहिली शपथ कोणती घेत असाल? जे कर्नाटकात घडलं ना त्याच्यापेक्षा मजबूतीने महाराष्ट्रात आम्ही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची शपथ घ्या. कर्नाटकनं जागा दाखवून दिली त्यांना. सातत्यानं समाज माध्यमांवर खोटा प्रचार करणं, हिंदू मुस्लिम जावत राहणं, सगळ्या फ्रंटवर फेल्युअर आहे. सगळ्या, अगदी लडाख, काश्मीर, सगळ्या विषयावर त्यांचं फेल्युअर आहे. पण ते अपयश लपवायचं असेल तर हिंदू मुस्लिम. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, पत्र लिहिलं होतं आमच्या रामदास स्वामींनी संभाजीराजांना. हे पत्राचा उल्लेख दोघांनाही आहे आपल्याला, मत भिन्नता आपल्यातही होती. छत्रपती आणि शिवाजी महाराजांमध्ये म्हणजे छत्रपती गेलेत ते सुद्धा संभाजीराजांना कळलं नव्हतं. त्याला अनाजी पंतांची औलाद आज आहे ते लक्षात ठेव. उद्या येतील, पैसे घेऊन येतील, वाटेल ते करतील. एवढी हिंमत असती ना तर महानगरपालिकेची निवडणूक घेतली असती ना. निवडणूक का नाही घेत? म्हणून तुम्हाला सांगतो, श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले तर मग फावले गनिमासी. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले तर मग फावले गनिमासी. गनिमाला फावेल आपल्यामध्ये. यापुढे शपथ घ्या, नाराजी व्यक्त नाही करणार. मनासारखं घडेल न घडेल मला नाही माहिती, माझ्या मनासारखं घडतंय की नाही याची पर्वा नाही करायची. पर्वा फक्त एकच करायची, उद्धव साहेब आगे बढो, महाराष्ट्र आपके साथ है, असा विचार घेऊन पुढे जायचंय आपल्याला. ते जे सांगतील ते, म्हणजे श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगताना शेवटी अर्जुन म्हणाला, करिष्ये तव वचनम, तुम्ही जे जे सांगाल भगवंता ते मी करीन. संभाजी ब्रिगेडच्या ब्रिगेडियर सैनिकांनो आणि शिवसैनिकांनो, आपल्याला नेतृत्वाकडनं जे आदेश येतील ना तेव्हा आपण पण म्हणायचं अर्जुनासारखं, करिष्ये तव वचनम, तुम्ही जे सांगाल ते करू, जे जे सांगाल जसं जसं सांगाल तसं तसं करू, पण करू. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून सांडावा, आला तरी कळो न द्यावा जनामध्ये. रामदास स्वामींनी संभाजीराजांना तापट होते, बुद्धिमान होते, संस्कृतचा अभ्यासक होते, आणि मग आपल्याला हा जीवसा समय प्रसंग ओळखावा, राग निपटून सांडावा, आला तरी कळो न द्यावा जनामध्ये, हे लोकांमध्ये कळलं नाही पाहिजे. आणि मग म्हणून आजचा मेळावा जो आहे ना ती पायाभरणी आहे बरं का, उद्याच्या यशाची, उद्याच्या आमच्या कळसावर चढण्याची. कळस नाव आलं का माझ्या मुखात येत राहतं सारखं, मला संतांची धनाजींची आठवण येत राहते. मग बानगुडींनी उल्लेख केला, तिथं जातो. तुम्हाला परवाकडची गोष्ट सांगतो दादा, मला एअरपोर्टला मुलायम सिंगांचे पुतळे खासदार होते ते भेटले. अरविंदजी कैसे चल रहा है, क्या हो रहा है? बोले कुछ नहीं हो रहा, अच्छा चल रहा है, क्या बात करते हो? मैं एक बात बताऊ आपको, हाथ पकड़ला बाजूला घेऊन गेला. अरविंद जी एक बात बताता हूं दिल से, हम भी सुन रहे हैं सारी चीजें जो कुछ हो रहा है वहां, लेकिन मैं आपको बता देता हूं, हम एक बात का गर्व करते हैं यार, महाराष्ट्र की जनता क्या है यार, ये सब गए, जनता उद्धव जी ठाकरे साहब के साथ में है. ये कौन बोलता, हे कोण बोलतं? मुलायम सिंगांचा पुतण्या बोलतो. देशातील सगळ्या चॅनल्सचे रिपोर्टर सांगतात बरं का, सध्या गोदी मीडिया आहे, एंटायर गोदी मीडिया खाजगीत हेच बोलतो. त्यांना धमकावलं जाते, त्यांना बोलवलं जातंय, त्यांना सांगितलं जातंय. तुम्ही बघा, काल त्या मणिपूरच्या नंतर हरियाणामध्ये दंगल झाली,
एक ब्र नाही आला मराठी चॅनलवर आलं का हरियाणामध्ये दंगल झाली का नाही आलं यातून समजून जा. आणि म्हणून मराठी माणसाचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, मराठी भाषेचा अभिमान, मराठी संस्कृतीचा अभिमान. आमचा मराठी उद्योजक एक उभा कुठे राहतोय त्याच्यामागे केस इडी, त्याच्यामागे चौकशी. अरे का मराठी माणसाने पंचतारांकित हॉटेल उभा केलं तर केवढा अभिमान वाटायला पाहिजे रे. त्यासारखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट मराठी माणसाला असणार नाही. पण त्याला मात्र ताबडतोब इडी, चौकशी सुरू, सरकार कोणाचं. म्हणजे मला आश्चर्य वाटत, देशाचे पंतप्रधान भोपाळला भाषण करतायत आणि भाषणात म्हणतायत एनसीपी हे क्या है, ये नॅशनल करप्ट पार्टी है. भाई और बहना 75,000 करोड़ का घोटाला हुआ, पता है सिंचाई में घोटाला हुआ, बैंक में घोटाला हुआ और कई कई घोटाले हुए. 75,000 करोड़ का घोटाला किया इन्होंने, 4 दिन के अंदर सब घोटाले बाज भाजपा में गए और पावन हो गए भैया. काय माणसं विसरली नाहीत बरं का, आता वाढली आहे रक्कम. म्हणजे तुम्ही इतर देशाचे पंतप्रधान बोलतात, आहे आता उद्या चर्चा अविश्वास ठराव बोलणारच आहे. आपने तो कहा था भ्रष्टाचारी है, इतना होने के बावजूद सब आपके पास आए. सिर्फ आए नहीं, आपने ऐसे धो डाले कि सभी को मंत्री बना दिया. अरे उस मुशरिफ साहब के घर पे ईडी की रेड गिरी, हमारी बहन उनकी पत्नी बोलने लगी क्यों रेड डाले बार बार, गोली तो मार दो एक बार. अब वैसे मुशरिफ साहब को अपने मंत्री बना दिया. मला अभिमान वाटतो उद्धवजींचा, काय संयम आहे. उद्धवजीकडनं एकच मोठा गुण घ्यावा, संयम ठेवायचा आणि बरोबर म्हणजे वर्मी घालायचा, वर्मी घाव घालणार बरोबर संयम राखून. म्हणून तुमच्याकडनं आमची एकच अपेक्षा आहे की आपण सगळेजण आहे तितके जतन करावे, पुढे आणि का वाढवावे. आहे तिकडे तितके जतन करावे, पुढे आणि का वाढवावे. जिकडे तिकडे करावे राज्य शिवसेनेचे संभाजी ब्रिगेडचे, हे करण्यासाठी आपण एकत्र आलेलो. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण सगळेजण जेव्हा एकत्र येतोय त्यामध्ये सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जो रामदास स्वामींनी उल्लेख केला, उपदेश केला, पत्र दिलं, त्या पत्राचा थोडासा स्पर्श मी घेतलाय. आदरणीय उद्धवजी येणार आहेत, पण मगाशी जे विषय सांगितलेत ना त्यात मी आता एकच विनंती आपल्याला करणार आहे. आले उद्धव साहेब, आलेत बघा उद्धव साहेब आगे बढो. अरे उद्धव साहेब आगे बढो. संपूर्ण शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना संभाजी ब्रिगेड जय भवानी. धन्यवाद. मला वाटत उद्धव साहेब आलेत, मला जे विचार मांडायचे ते मांडलेत मी. आता ज्या गोष्टी खास करून आमचे अनिल देसाई साहेब तुम्हाला देणार आहेत पत्र, बीएलए वर ज्या काही गोष्टी आहेत जिल्हा प्रमुखांना सांगतोय त्याचं पालन करा आणि लवकरात करा. साहेब आपण आलात, शोभा वाढली नाही, आता उर्मी आली आणि ऊर्जा पण आली आणि अशी आली तर ही सारे जणांनी आज शपथ घेतली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत, भगवा पडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेऊन आजच्या मेळाव्याला हजर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.